आमच्या साथीने भाजपचा मुख्यमंत्री आणि महायुतीची सत्ता, माझा विजन कार्यक्रमात राज ठाकरेंचं मोठं भाकीत, तर राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांकडून राज ठाकरेंसोबतचा फोटो पोस्ट। अमित ठाकरे मनसेच्या इतर उमेदवारांसारखाच माझा विजन मध्ये बोलताना राज ठाकरेंनी सांगितली अमित ठाकरेंच्या उमेदवारीची इनसाइड स्टोरी। धनुष्यबाण ही बाळासाहेबांची कमाई, मनसेची निशाणी ही ढापलेली नाही, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरे आणि शिंदेंना टोला। मनसुख हिरेंच्या हत्येबाबत माहिती होती की नाही हे अनिल देशमुखांनी स्पष्ट करावं, फडणवीसांचं थेट आव्हान, तर परमबीर फडणवीस आणि वाझे एकत्रच, देशमुखांचा पलटवार। भाजपच्या तीव्र विरोधानंतरही अजित पवारांकडून नवाब मलिकांना उमेदवारी, माझा विजनमध्ये फडणवीसांचा गौप्य स्फोट, तर 4 तारखेला चित्र स्पष्ट होणार असल्याचं म्हणत अजितदादांनी सस्पेन्स वाढवला। ज्यांना दैवत मानलं त्यांनी माझी नक्कल करणं हे वेदनादायी, माझा विजनमध्ये बोलताना अजित पवारांकडून खंत व्यक्त। आता रोहित पाटलांवर सांगली पॅटर्नचा सामना करण्याची वेळ, संजय राऊतांचं सूचक वक्तव्य, सांगुल्यात शेकापशी चर्चेची तयारी, तर बंडखोरांची समजूत काढण्याचाही पवित्रा। हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवणाऱ्या महायुतीकडून बंडखोरांसाठी चार्टर्ड फ्लाईटची सोय, शिर्डी बैलगाडीतून उमेदवारी अर्ज दाखल करणारे भाजपचे बंडखोर राजेंद्र पिपाडा फ्लाईटनं मुंबई। भाजपनं शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी संपवली, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथलांचा आरोप। विधानसभेच्या प्रचारासाठी राहुल गांधींची पहिली सभा मुंबईत, 6 नोव्हेंबरला फोडणार प्रचाराचा नारळ, स्टार प्रचारांची यादी प्रसिद्ध। आशिष देशमुखांचं सुनील केदारांबाबत वादग्रस्त वक्तव्य, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशमुखांच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ। आचारसंहिता काळात पोलीस आणि स्टॅटिक सर्व्हिलन्स टीमची धडक कारवाई, पालघरमध्ये 4.25 कोटी तर भिवंडी शहापूरमध्ये 2 कोटींची रक्कम पकडली। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।